म्हणतो गायज, मी ॲडव्होकेट संदीप, मी जवळपास 15 वर्ष प्रॅक्टिस करत आहे आणि 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी बरेच राज्यात देखील प्रॅक्टिस केलेली आहे, जसे की महाराष्ट्रात कोलकाता, झारखंड, पंजाबमध्ये तर मी बऱ्याच वेळा प्रॅक्टिसला जातो. पण म्हणजे पूर्ण भारतात ज्या वेळेस मी फिरतो त्यावेळेस लोकांचा एकच क्वेश्चन येतो की कोर्टात जाण्याचा त्यांना अजूनही भीती वाटते किंवा अजूनही त्यांना फारसं त्यातलं इन्फॉर्मेशन नाही. काही माणसं तर अशी म्हणतात, महाराष्ट्रात एक मनप्रसिद्ध आहे, कोर्टाची पायरी चढू नका. कोर्टाची पायरी नाही चढणार तर तुम्हाला न्याय कसा मिळणार मित्रांनो? अजूनही बऱ्याच लोकांना असं वाटतं की पोलीस स्टेशनला आम्ही कसं जाऊ, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार कशी देऊ. बरेच लोकं म्हणतात की पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटते, पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार घेत नाहीत, आमची तक्रार प्रॉपरली घेत नसल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला तिथं उभा करत नाही, आम्हाला जायची भीती वाटते. पण असं नसतं मित्रांनो, पोलीस स्टेशनमध्ये एक ऑफिसर असतात की जे आपला कंप्लेंट घ्यायसाठीच बसलेले असतात. मग अशावेळी आज मी ठरवलं की याच्यावरच आपला पहिला व्हिडिओ बनवावा की जेणेकरून लोकांना त्याबद्दल ज्ञान मिळेल. आणि म्हणून मी आज हा माझा पहिला व्हिडिओ बनवतो आहे की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कशी द्यावी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत असताना तुम्हाला एक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की पोलीस स्टेशनमध्ये दोन गोष्टीची तक्रार आपण द्यायला नेहमी जातो, एखाद्या भांडणाबद्दल जातो, एखाद्या फसवणुकीबद्दल जातो. मग ज्यावेळेस एखाद्या भांडणाबद्दल तक्रार द्यायची असते त्यावेळेस आपण काय एका मिनटात पटकन भांडणानंतर मारामारीनंतर पटकन पोलीस स्टेशन जात असतो आणि त्याच वेळेस आपल्याकडनं चूक घडते की आपण जे सांगायचं ते सांगतच नाही किंवा जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही. मग काय असं होतं, मग पोलीस स्टेशनमध्ये जात असताना आपल्याकडे थोडासा एक वेळ असतो मित्रांनो, आणि त्या वेळेचा आपण सदुपयोग असा करायचा आहे की त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कुणी मारलं, कसं मारलं, कुणासमोर मारलं, तिथं मारताना आपल्याला मारताना कोण होतं, त्याने कोणत्या हत्यारानं मारलं, काठीने मारलं, दांडक्याने मारलं किंवा लोखंडी कशाने मारलं, आपल्याला कसं लागलं आणि का मारलं, ह्या गोष्टींचं आपण का मारलं हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तिथं आपण ज्यावेळेस का मारलं हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण की तेच कारण मूळ असतं भांडणामध्ये किंवा FIR मध्ये किंवा एखाद्या कंप्लेंटमध्ये की ते कंप्लेंटमध्ये ते कारण आलं पाहिजे. ते कारण नसेल तर तुमची तक्रार फारशी त्याला अर्थ राहत नाही, ती निरर्थक बनून जाते. बरेच लोक असेही म्हणतात की आमची NCs लिहून घेतली. अहो, तुम्हीच पोलिटिशनला जाता आणि म्हणता NC लिहायची आणि त्यावेळेस मग तुमची ती NC लिहिली जाते. NC चा अर्थ काय आहे मित्रांनो? NC चा अर्थ आहे नॉन कॉग्निझेबल कंप्लेंट, ज्याची जास्त दखल घेऊ नये अशी तक्रार. नॉन कॉग्निझेबल, अदखलपात्र, म्हणजे ज्याची फारशी दखल घेतली जाणार नाही अशी तक्रार म्हणजे नॉन कॉग्निझेबल कंप्लेंट. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, नॉन कॉग्निझेबल कंप्लेंट ही फक्त शिवीगाळ किंवा धमकी इथपर्यंत नॉन कॉग्निझेबल कंप्लेंट मर्यादित ठेवावी. जी आपली भांडणं झाली ती विस्तारात सांगावी आणि ती विस्तारात सांगून मग तुमची कंप्लेंट नॉन कॉग्निझेबल होणार नाही, ती FIR होईल आणि तुमचं कंप्लेंट नोंदवायचं काम सोपं होईल. असंही लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की माझी कंप्लेंट लिहून घेतली नाही, माझी मला दाद मिळाली नाही, मी जी कंप्लेंट सांगितली ती लिहिली नाही. अशावेळी काय करायचं? अशावेळी एक पर्याय असतो, तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की पोलिसांनी आमचं ऐकलं नाही वगैरे वगैरे, परंतु त्यावेळेस असं घडत नाही, पण आपण सांगायला कमी पडतो. परंतु ठीक आहे, जे काही कारणं घडत असतील त्यामुळे तुमची तक्रार घेतली जात नाही, त्याच्यावर एक सोपा आणि सुंदर मार्ग आहे, तो म्हणजे ज्यावेळेस भांडण झाले, फसवणूक झाले, ते भांडण का झाली आणि कुणाबरोबर झाली. भांडण अचानक होते का? फार कमी भांडणं अचानक होतात की रस्त्यावर भेटलो आणि पहिल्यांदा भेटलो आणि भांडणं झाली. भांडणं ही बऱ्याच वेळा आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये होतात. मग त्यावेळेस तक्रार लिहित असताना ते सर्व लिहावं की माझी आणि त्या पुढच्या माणसाची ओळख कशी झाली, माझी आणि त्या माणसाची ओळख कशी झाली तिथून लिहा, आणि तुमचे आणखीन काही व्यवहार झाले का ते लिहा, मग त्यातून तुमची भांडणं झाली का ते लिहा, तुमची भांडणं झाल्यावर तुम्हाला कोणी मारलं ते घ्या, त्यावेळेस तिथं कोण होतं ते घ्या, त्या चौकामध्ये CCTV असेल, दुसऱ्या काही सोयी असतील तर ते घ्या, तो भांडण करून गेल्यावर पुढचा माणूस पळून गेला का काडीवर गेला हे त्या लेटरमध्ये घ्या, हे सगळं त्या लेटरमध्ये लिहा की तो पळून जाताना गाडीवरून गेला, त्याच्या गाडीचा नंबर घ्या, तो कोणत्या दिशेनं गेला ते लिहा. मग हे लिहिल्यावर ती ते पत्र एकदम परफेक्ट पत्र होऊन जातं आणि ती आपली लेखी तक्रार होऊन जाते. फसवणुकीच्या कलमांमध्ये काय कराल? फसवणुकीच्या घटनांमध्ये आपण एकच करायचं आहे की आपल्याला जेव्हापासून त्या माणसाबरोबर आपली ओळख झाली तेव्हापासून आपला कसा ओळख झाली, त्यांना आपण पैसे कसे दिले किंवा एखादी वस्तू त्यांच्याकडे कशी दिली आणि त्यानंतर त्यांनी ती वस्तू दिली नाही किंवा आपल्याला कळूच दिलं नाही, अफरातफर केली, हे आपलं जे काय आहे ते त्या तक्रारीमध्ये सुस्पष्ट लिहा. हे सुस्पष्ट ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस ती तक्रार पूर्ण परफेक्ट होईल. आता ही लेखी तक्रार तुम्ही म्हणाल कुणाला देऊ, आम्हाला तर पोलीस स्टेशनमध्ये जायला पण भीती वाटते. कुठं जायची गरज नाही मित्रांनो, तुम्ही ही तक्रार 4 जणांना द्या. फर्स्ट, जिल्हा पोलीस प्रमुख,
जिल्हा पोलीस प्रमुखांना तुम्ही ती तक्रार पोस्टानं द्या किंवा त्यांच्या ऑफिसला, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक विंडो असते आणि त्या विंडो वन विंडो कंप्लेंट सेंटर असं तिथं म्हटलं जातं. त्या विंडोमध्ये जाऊन जरी तुम्ही तुमची तक्रार दिली तरी तुम्हाला काहीही प्रश्न न विचारता तुम्हाला एक स्लिप मिळते आणि त्या स्लिपवर लिहिलेलं असतं की तुमच्या तक्रारीवर 8 दिवसात मार्ग काढला जाईल. मग त्यामुळं काय होतं की 8 दिवसात त्याची पुढची कारवाई होते ते मी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्या आधी लक्षात घ्या की 4 लोकांना तुम्ही ते पत्र पाठवायचे. पहिले झाले सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा शहराची गोष्ट असेल तर पोलीस कमिशनर. त्यानंतर सेकंड कुणाला द्याल, DYSP किंवा डेप्युटी कमिशनर, उपायुक्त, आयुक्त, पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त असं त्यात म्हटलं जातं. म्हणजे हे सेकंड झाले की तुमचे जे दुसरे तुम्ही कंप्लेंट कुणाला द्याल, DYSP किंवा उपायुक्त. यांच्यानंतर तिसरी कंप्लेंट कुणाला द्याल, PI पोलीस इन्स्पेक्टर, म्हणजे ज्या पोलीस ठाण्याचे जे हेड असतात ते पोलीस इन्स्पेक्टर, त्यांना एक हेडला द्या. आणि जे PSI आपल्या भागासाठी निर्देशित केलेले असतात, आपल्या गावासाठी निर्देशित केलेले असतात, ते म्हणजे चौथे तुमचे PSI पोलीस उपनिरीक्षक, यांना तुमची चौथी प्रत पाठवा. ह्या 4 प्रती तुम्ही पोस्टाने पाठवा. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला गेल्यावर ही 4 प्रती गेल्यावर जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पोलीस स्टेशनला पत्र येतं की या तक्रारीवर कारवाई करून वरती अवगत करावे किंवा या तक्रारीवर कारवाई करून वरती ऑफिसला त्यांच्या कळवावे. आता या 4 तक्रारी गेल्यावर काय घडतं की जिल्हा पोलीस त्या तालुक्या पोलीस स्टेशनला फोन करून सांगतात किंवा जिल्हा पोलीस प्रमुखमधल्या ऑफिसमधले एक पत्र पाठवतात तालुका पोलीस स्टेशनला की आमच्याकडे अशी अशी तक्रार प्राप्त झालेली आहे आणि त्या तक्रारीवर कारवाई करा. आता कारवाई करा म्हटल्यावर ते तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन काय करतं तर तुम्हाला फोन करतं आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला एक वेळ सांगून बोलवतं. आता वेळ सांगून बोलवल्यावर आपण ती वेळ मात्र टाळायची नाही. त्या वेळेला आपण जायचं आणि त्या वेळेला जाऊन आपण जी तक्रार आपली लेखी घेतलेली आहे ती तुमच्या खिशात ठेवा, ती तुमच्या हातात ठेवा. साहेब मला इथं भीती वाटते, माझ्याकडे हातात तक्रार आहे, तीच माझी तक्रार आहे, एवढं सांगा. किंवा तुम्ही तुमची तक्रार आता ह्या 4-8 दिवसात चांगली पाठ करून घ्या आणि पोलिसांनी जे विचारलं त्याचं उत्तरं प्रॉपर द्या आणि तुमची जी तक्रार तुम्ही लेखी पाठवलेली आहे तीच पुन्हा तोंडी सांगा. झालं तुमची तक्रार क्लिअर झालेली असते, तुमच्या तक्रारीवर पूर्णपणे कारवाई होते. कारवाई झाल्याशिवाय पोलिसांना देखील त्यामध्ये दुसरा मार्ग नसतो आणि दुसरा मार्ग त्यात राहत नाही. बिलकुल त्यात दुसरा मार्ग राहत नाही. पोलिसांना त्यात कारवाईच करावी लागते. त्यात नुसती कारवाई करावी लागत नाही तर ती कारवाई करून त्यांना SP ऑफिस, उपायुक्त ऑफिस, आयुक्त ऑफिस, DYSP ऑफिस सगळीकडे पाठवावी पण लागते. त्यामुळे तुमचा न्याय हा 100% तुम्हाला मिळतोच. आणि जर यदा कदाचित असं वाटलं तुम्हाला की तरी देखील तुम्हाला न्याय मिळत नाही तर तुम्हाला कोर्टाचा दरवाजा उघडा असतो. कोर्टात जाताना तुम्हाला हे सांगावं लागतं की तुम्ही खाली काय काय प्रयत्न केले. कोर्टात जाताना तुम्हाला हेही दाखवावं लागतं की तुम्ही पोलिसांची तक्रार केली का, आमची तक्रार घेत नाहीत म्हणून SP किंवा DYSP तक्रार केली का, किंवा उपायुक्तांकडे, आयुक्तांकडे, कमिशनरकडे तक्रार केली का. तर हे जे तुमचं लेखी पत्र असतं ते सगळ्या तुमच्या प्रश्नांचं उत्तर बनून जातं आणि तुम्हाला तुमची तक्रार करत असताना, तुमचे पोलीस स्टेशनला तक्रार करीत असताना, कोर्टात तक्रार करीत असताना हे पूर्णपणे फायदेशीर ठरतं. आणि लेखी तक्रार केले तर एक महत्त्वाचं म्हणजे की लेखी तक्रार केलं तर तुम्हाला 100% न्याय हा मिळतोच मिळतो. कारण की तुमच्या लेखी तक्रारीवर तुम्ही पुन्हा एकदा RTI स्व टाकू शकता, माहिती अधिकार स्व टाकू शकता की मी दिलेल्या अमुक तारखेच्या तक्रारीवर कोणती कारवाई झाली याबाबत मला अवगत करावे. एवढंच तुम्ही त्या RTI लिहा. तुम्ही RTI फाफट फसारा लिहू नका, काही नका, काही क्वेश्चन विचारू नका. RTI फॉर्मॅट असतो विचारणाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि प्रश्न. आता प्रश्न काय की मी केलेल्या अमुक तक्रारीबद्दल काय कारवाई झाली किंवा जी कारवाई झाली त्याबद्दल मला अवगत करावे. एवढं लिहा, आपल्या तक्रारीची प्रत जोडा आणि ती पाठवून द्या RTIला. त्यामुळे आपण केलेल्या लेखी तक्रारीवर त्यांना कारवाई करणे भाग हे पडतेच. मित्रांनो, अशी जर आपण केलं तर आपल्याला न्याय हा नक्कीच मिळेल. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? अशाच अनेक सोप्या सोप्या गोष्टींवर आणि कायद्यावर किंवा पोलीस स्टेशन्सवर किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर किंवा घरातील भांडणांवर आपण नक्कीच पुढं पण व्हिडिओ देत राहू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ छान वाटला तर माझा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ मग मी टाकला की तुम्हाला ते मिळायला सोपं जाईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. बाय बाय मित्रांनो, टेक केअर, नमस्ते.